गणेश। जेव्हा भगवान शिवांनी बाल गणेशाला प्राणमंत्राने जीवनदान दिलं होतं, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली की कोणतंही काम करण्यापूर्वी बाल गणेशांची पूजा करणं अनिवार्य असेल। जोवर श्री गणेशाची पूजा होणार नाही तोवर कोणतंही काम सफल नाही होणार, मग ते कोणत्या देवाचंही का असेना। आणि एक दिवस हे काय प्रभू, तुम्हीही मला सतावताय या लोकांप्रमाणे। असं तर अगम बगम आणि भृंगी तुला सतावताय ते कसं काय? दररोज हे मोठ मोठे ग्रंथ घेऊन येतात आणि मला म्हणतात वाचून दाखव। तुम्हाला तर माहित आहे मी तर अजून वाचायला शिकत आहे, आणि जेव्हा मी नीट वाचू शकत नाही तेव्हा हे सर्वजण माझ्यावर हसतात। हा हा, अगदी बरोबर बोललास अगम, वाचणार नाही तर शिकणार कसा। म्हणून तर मूषक महाराजांसाठी आम्ही ग्रंथ घेऊन येतो। हो, आणि मूषक महाराज ग्रंथांच्या अर्थाचे अनर्थ करतात। हा नंदी धावत का येतो? प्रभू, प्रभू। प्रणाम प्रभू। काय, त्रिपुरा नगरीवर आक्रमण? इतक्या पवित्र भूमीवर राक्षसांचं आक्रमण? नंदी, सर्व गणांना युद्धासाठी एकत्र करा, आम्ही स्वयं त्रिपुरा नगरीच्या रक्षणासाठी जाऊ। हे काय? काय झालं भोलेनाथ? भोलेनाथ, नंदी, मी एक चूक केली। चूक? आणि आपल्याकडून? हो नंदी, मी गणेशाचं नामस्मरण करणं विसरलो। मीच म्हणालो होतो की कोणतंही कार्य आरंभ करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणं आवश्यक आहे, आणि मी स्वयं विसरून गेलो। तर मग आपल्याला आपली चूक सुधारावी लागेल प्रभू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बाल गणेश की जय। बाल गणेश की जय। बाल गणेश की जय। बाल गणेश की जय।